उपस्थित सर्व महाराष्ट्र सैनिक, आज छत्रपतींच्या पदपर्शाने पावन झालेल्या सातारच्या नगरीमध्ये आदरणीय राज साहेबांचं या ठिकाणी तुम्हा आम्हाला मार्गदर्शन होणार आहे. अनेक दिवसापासून आपण या क्षणाची वाट पाहत होतो. अनेक वर्षापासून या क्षणाची तुम्ही आम्ही या ठिकाणी वाट पाहत होतो. या ऐतिहासिक गांधी मैदानावर आज सन्माननीय राजसाहेबांचं या ठिकाणी भाषण होत आहे. आज अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष या ठिकाणी सन्माननीय राजसाहेबांच्या विचाराकडे आहे आणि जो विचार आदरणीय राजसाहेब आम्हाला या व्यासपीठावरून देतील, जो आदेश आम्हाला या व्यासपीठावरून देतील, तो आदेश आम्ही 100% पाळल्याशिवाय राहणार नाही. आणि मोदीमुक्त भारत, मोदीमुक्त महाराष्ट्र करण्याची जी आदरणीय राजसाहेबांची संकल्पना आहे, ती या सातारा जिल्ह्यातून जास्तीत जास्त मतदान देऊन आम्ही निश्चित पार करू, एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि सर्व मान्यवरांचं सातारा शहराच्या वतीनं स्वागत करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट विकास पवारसाहेब यांना मी विनंती करतो, आपण या ठिकाणी 2 मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करायचं. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय, तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा. आज या ठिकाणी मुंबईवरून आलेले सर्व सन्माननीय नेते मंडळी आणि सन्माननीय व्यासपीठ, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाली त्यावेळेला साहेब ह्या सातारा जिल्ह्यामध्ये जसं एखाद्या दगडामध्ये एखादं रोपटं लावावं तशी इथं परिस्थिती होती. आणि ज्यावेळेला राजसाहेबांनी पक्षाची हाक दिली त्यावेळेला आम्ही या सातारा जिल्ह्यामध्ये एक ह्या दगडामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं एक रोपटं लावलं. परंतु आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या आणि राजसाहेबांच्या विचारामुळं ह्या जिल्ह्यामध्ये साहेब अत्यंत चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची वाढ झाली. आणि ही वाढ एवढ्या रूपात गेली की ह्या ह्या सातारा जिल्ह्यामध्ये राजसाहेबांच्यावर एक विचार प्रेम करणारा एक अत्यंत चांगला असा मोठा वर्ग तयार झाला. साहेब ज्यावेळेला राजसाहेबांना अटक झाली त्यावेळेला ह्या सातारा जिल्ह्यामधला प्रत्येक तरुण इतका उद्रेक झाला तरुणाचा, आणि तो मनामधला असंतोष राग त्यांचा ह्या आंदोलनातून बाहेर आला. आणि साहेब आम्हाला सांगायला अभिमान वाटतो की महाराष्ट्रामध्ये राजसाहेबांना अटक झाल्यानंतर सर्वात जास्त गाड्यांची जर तोडफोड झाली असेल तर ती ह्या सातारा जिल्ह्यामध्ये झाली आणि त्या माझ्या मनसैनिकांनी, मराठा सैनिकांनी केली. त्या मनसैनिकांचं मी खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी अभिनंदन करतो. माननीय राजसाहेब ठाकरे यांनी ज्यावेळेला पक्षाची बांधणी केली त्यावेळेलाच त्यांनी एक घोषणा केलेली होती की मी कुठल्याही एका मतदारसंघाचा बांधील नाही, तर संपूर्ण महाराष्ट्र माझा आहे, मी महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्र माझा. आणि त्याची प्रचिती बांधवांनो आज येत आहे, कारण आज माननीय राजसाहेब कोणत्याही एका मतदारसंघामध्ये आपला उमेदवार नसतानाही संपूर्ण महाराष्ट्रभर फिरून आपल्या देशासाठी काम करत आहेत, समाज प्रबोधन करत आहेत. खरं तर निवडणुका किंवा राजकारण म्हणजे उमेदवार उभा केले म्हणजेच होतं असं नाही, मला वाटत नाही. ज्यावेळेला आपल्या देशावर एखादं संकट येतं, ज्यावेळेला देशाचं काहीतरी अडचणीचा काळ येतो, त्यावेळेला खऱ्या अर्थानं कुठलाही मनामध्ये स्वार्थ न ठेवता ज्यावेळेला एखादा माणूस या बाहेर पडतो आणि संपूर्ण समाज प्रबोधन करतो, ते समाज प्रबोधन करणारे आपले लाडके माननीय राजसाहेब ठाकरे आज सातारमध्ये त्यांचे विचार मांडायला आपल्या इथं येणार आहेत, त्यांचं मी आपण सगळ्याच्या वतीनं खऱ्या अर्थानं अभिनंदन आणि आभार मानूया. त्यांनी सातारला आपल्यासाठी सभा दिली. या ठिकाणी जे महाराष्ट्रातले सर्व कार्यकर्ते आलेले आहेत या कार्यकर्त्यांना मी एकच संबोधतो, माननीय राजसाहेबांनी आजपर्यंत जो जो आदेश आपल्याला दिलेला आहे तो आदेश आपण पूर्णपणे पाळलेला आहे. आणि आज या ठिकाणी मी व्यासपीठाला एक विनंतीपूर्वक सांगतो की आजही आम्हाला राजसाहेब ज्या ज्या पद्धतीनं आदेश देतील ते आम्ही निश्चित पाळू. एवढंच बोलून माझे 2 शब्द संपवतो.
जय हिंद जय महाराष्ट्र। धन्यवाद पवार साहेब। मी या ठिकाणी ठाणे व पालघर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष मान्य श्री अविनाश जाधव साहेब आपणास विनंती करतो, आपण या ठिकाणी स्टेजवरती स्थानापन्न व्हायचंय। यानंतर विद्यार्थी सेनेचे सातारा जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष युवराज पवार यांना मी विनंती करतो, आपण या ठिकाणी 2 मिनिटांमध्ये आपले विचार व्यक्त करावे। अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत आई तुळजाभवानी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत आज आपल्याला राजसाहेबांचे मराठी हृदय सम्राट सन्माननीय राजसाहेब ठाकरेंचे विचार ऐकण्यासाठी आपण एवढ्या बहुसंख्य संख्येने इथे उपस्थित आहात। येथे व्यासपीठावर आमचे मार्गदर्शक अविनाशजी आभ्यंकर, माजी नगरसेवक बाबू आगसकर साहेब असतील, आमचे अभिजित पानसे असतील, राजूदादा पाटील असतील, अविनाश जाधव असतील, या व आमचे सर्व येथील पदाधिकारी असतील। या सर्व लोकांनी आम्हाला सातारा जिल्ह्याच्या या सर्व आमच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं। आज आपण खऱ्या अर्थानं राजसाहेबांच्या नवनिर्माणाचे विचार ऐकण्यासाठी आला आहात। खऱ्या अर्थानं आता जे लोकांवरती जुलमी राजवट लागू आहे, नोटबंदी असतील, GST असतील, हे प्रश्न जागतिक आहेत, परंतु सातारा जिल्ह्यात युवकांचा बेरोजगारीचा प्रश्न आहे, MIDC तील उद्योगधंदे बंद आहेत, पुनर्वसित माझ्या शेतकरी बांधवांचे प्रश्न प्रलंबित आहेत। या सरकारने या लोकांना देशदोडीला लावण्याचं काम या सरकारने पाप केलेलं आहे, आणि आपण सर्व मतदारांनी येत्या निवडणुकीत या सरकारला गाडण्याचं काम करायचंय, हेच सर्व आव्हान मी तुम्हाला करतो। माझे 2 शब्द संपवतो, जय हिंद जय महाराष्ट्र। धन्यवाद पवार साहेब। यानंतर सातारा जिल्ह्याचे जिल्हा सचिव आणि आमची सातारेची मुलुक मैदानी तोफ माननीय रवी भाऊ शेलार आपणास या ठिकाणी विनंती करतो की आपण या ठिकाणी संबोधित कराव। हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवप्रभूंना मानवंदना करून भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकांत ठाकरे, तसेच महाराष्ट्र घडविणाऱ्या व महाराष्ट्रासाठी योगदान देणाऱ्या तमाम युगपुरुषांना मानवंदना करून, आई वडिलांनी जरी जन्म दिला असेल तरी समाजकारणाच्या आणि राजकारणाच्या व्यासपीठावर ज्यांनी खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातल्या तरुणाला जन्म दिला ते महाराष्ट्राचे भाग्यविधाते आदरणीय राजसाहेब ठाकरे यांना मानाचा मुद्रा। आजच्या या ऐतिहासिक अशा सभेसाठी व्यासपीठावरील उपस्थित सर्व सन्माननीय नेते मंडळी, सन्माननीय अविनाशजी आभ्यंकर, आदरणीय नांदगावकर साहेब, पाटील साहेब, पानसे साहेब, सर्वच अविनाश जाधव, आणि या सातारा जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं काम करणारे सर्व सन्माननीय पदाधिकारी ॲडव्होकेट विकास पवार, धनशील पाटील, युवराज पवार, आमचे फौजी महेश जगताप, राजेंद्र केंद्रे, दादा शिंगण, गोरख नारकर, सर्व सन्माननीय पदाधिकारी, आमच्या महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी, नितीन महाडिक, उपस्थित बंधू भगिनींना आणि मातांनो आणि जिवलग अशा पत्रकार मित्रांनो, येणाऱ्या 23 तारखेला लोकसभेची निवडणूक जाहीर झाली आहे आणि देशाची 17वी निवडणूक, या निवडणुकीला तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी सामोरे जाणार आहोत। निवडणुकीच्या त्या ठिकाणी मतदान केंद्रावर आपण जायचं, मतदान केंद्रावर गेल्यानंतर आपलं ओळखपत्र दाखवायचं, मतदान केंद्रावरचं ID प्रूफ दाखवायचा, सिरियल बघायची, मतदान करायचं, बटन दाबायचं आणि डाव्या बोटाच्या शाईवर त्या ठिकाणी शाई घ्यायची आणि पुन्हा बाहेर यायचं। गेले कैक वर्ष, कैक दिवस, कित्येक दिवस आपण सर्वजण, आपले वाड वडील, त्याच्या अगोदरच्या पिढ्या, त्याच्या अगोदरच्या पिढ्या या ठिकाणी निवडणुकीला सामोरे गेलेले आहेत आणि आपण सुद्धा सामोरे गेलेले आहेत। पण देशाच्या राजकारणामध्ये, देशाच्या इतिहासामध्ये निवडणुकीचा इतिहास पाहिला, निवडणुकीच्या इतिहासाची सोनेरी पानं त्या ठिकाणी चालून पाहिली,
तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एकमेव असा पक्ष आहे जो लोकसभेला आपले उमेदवार उभे करत नाही. कोणत्या उमेदवाराला मतदान करा हे सांगत नाही. पक्षाचं चिन्ह कुठे दिसत नाही. तरी आणि तरी सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माननीय राजसाहेबांच्या विचाराचं वादळ या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. कोण म्हणतं माननीय राजसाहेबांच्या सभेचा खर्च कोणी करायचा? कोण म्हणतं माननीय राजसाहेबांच्या सभेचा खर्च कशात दाखवायचा? आणि तुम्ही आम्ही आपल्या वाडवडिलांना विचारलं तर त्या काळी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण त्या ठिकाणी सह्याद्री हिमालयावर पडता घाला सह्याद्री हा धावून आला ही भावना झाली होती. आज सुद्धा तीच परिस्थिती आहे. आज सुद्धा देशावर एक संकट आलंय. एक जुलमी राजवाड येते की काय, पुन्हा एकदा ईस्ट इंडिया कंपनी येते काय, पुन्हा एकदा हुतात्मा बाबू गेनू सुखदेव भगतसिंग 14 वर्षाचा शिरीष कुमार आज स्वातंत्र्याची या ठिकाणी आहुती निर्माण होईल की काय अशी भावना निर्माण झाली आहे. आणि मग माननीय राजसाहेब ठाकरे सांगतात की ज्यांनी 2014 साली आपली फसवणूक केली, 2014 साली त्या ठिकाणी आपल्याला काहीतरी खोटं नाटक सांगितलं. कोणी सांगितलं 15 लाख रुपये येतील? कोणी सांगितलं देशातलं काळा धन परकीय धन त्या ठिकाणी पर देशामध्ये गेलं काळा धन आपण आणू आणि त्या ठिकाणी तुम्हाला 15-15 लाख रुपये येतील? प्रत्येक माणूस बांधवानो मोबाईलचा मॅसेज वाढला, मोबाईलचा त्या ठिकाणी एखादा SMS आला की तो म्हणायचा आले वाटतं 15 लाख, आले वाटतं 15 लाख. नोटाबंदीच्या काळातली परिस्थिती त्याचबरोबरीनं आपण सर्वजण सन्माननीय अमित राज ठाकरे राजसाहेबांचे सुपुत्र यांचं इथे पदार्पण झालं आहे. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. आणि मग सर्वजण त्या ठिकाणी चिंताक्रांत होते. आता देशपातळीवरचा विषय बोलायला विषय मांडायला माझ्या पक्षाच्या सन्माननीय नेते मंडळी आलेली आहेत. पण या सातारा जिल्ह्यातला सर्वसामान्य महाराष्ट्र शिवसैनिक म्हणून तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी विनंती करायला आलो आहे की ज्या वेळेला ABP माझाचे पत्रकार आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना विचारतात की निवडणुकीच्या काळामध्ये दिलेल्या आश्वासनाचं काय झालं, त्यावेळेला मुख्यमंत्री साहेब सांगतात की आमच्या संकल्प पत्रामध्ये असा कुठेही उल्लेख नव्हता की त्या ठिकाणी तुम्हाला 15 लाख रुपये दिले जातील. सन्माननीय त्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सांगतात की तो निवडणूक तो जुमला होता. त्या ठिकाणी सन्माननीय गडकरी साहेब सांगतात की निवडणुकीला निवडून येण्यासाठी काही बोलावं लागतं, त्याशिवाय आम्ही निवडणुकीला निवडून देऊ शकत नाही. मित्रांनो काल परवापर्यंत एकमेकांच्या जीवावर उठणारे, आपल्या खिशामध्ये राजीनाम्याचा कागद त्या ठिकाणी घेऊन फिरणारे, एकमेकांच्या विरोधामध्ये राजकारणाच्या माध्यमातून समाजकारणाच्या माध्यमातून एखाद्या योजनेच्या माध्यमातून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडणारे पुन्हा त्या ठिकाणी एकत्र आले. आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचा चेहरा मोहरा बदलतो की काय, या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये माननीय राजसाहेबांनी एक संदेश दिला या महाराष्ट्राला. माननीय राजसाहेब सांगू पाहतात अरे माझा उमेदवार नसला तरी काय झालं, माझ्या पक्षाचा त्या ठिकाणी एखादा खासदार नसला तरी काय झालं, पण या महाराष्ट्रामधल्या निवडून येणारे 48 खासदार हे भविष्यामध्ये त्या गुजरातचं मार्गदर्शन घेणारे नकोत. ते 48 खासदार त्या ठिकाणी गुजरातचं मार्गदर्शन घेणार नकोत तर सर्वसामान्य प्रश्नांचं त्या ठिकाणी वाचा फोडणारे, दिल्लीमध्ये मराठी अस्मितेचा मराठीचा आवाज करणारे असे असावेत. किंबहुना ज्या ज्या वेळेला
या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या सातारा जिल्ह्यामध्ये आंदोलनं केली, मग आमच्या धैर्यशील पाटलांच्या या ठिकाणी चारा छावणीचं आंदोलन असेल, सन्माननीय पक्षाने केलेली मदत हे निश्चितच कौतुकास्पद आहे। विकास पवार, युवराज पवार, गोरख नारकर या ठिकाणी सर्व सन्माननीय पदाधिकारी दयानंद नलवडे पासून अभ्यंकर साहेब 2 ते 3 वेळा आमच्या तडीपाऱ्या तुम्ही वाचवल्यात, हे केलं त्या जिल्ह्यासाठी केलं, ज्या वेळेला या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी भर दिवाळीला आमचे कार्यकर्ते त्या ठिकाणी पोलीस स्टेशनच्या कळकटलेल्या मळकटलेल्या बादलीतून आंघोळ करत होते, त्यावेळेला मनामध्ये एक विश्वास होता की राजसाहेबांच्या शब्दाला, राजसाहेबांच्या हकेला ओ देऊन या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं आंदोलन करतोय। आमच्या कार्यकर्त्यांच्या घरी आमची आई सुद्धा अभिमानाने सांगत होती, माझ्या पोराने कोणाचं पाकिट मारलं नाही तर मराठी अस्मितेसाठी तो पोरगा झडतोय, तो कित्येक वेळा जेलला गेला तरी चालेल, ही भावना घराघरामध्ये झाली। निवडणुकीच्या माध्यमातून मित्रांनो त्या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाला आरक्षण दिलं जातंय, सामन्यासारख्या अग्रलेखामध्ये आपला मराठी क्रांती मोर्चाचा मुका मोर्चा अशी हेटाळणी केली जाते। धनगरांना धनगर की धनगर ही भावना त्या ठिकाणी होते आणि आरक्षणाच्या जातीपातीच्या नावाखाली प्रत्येक जण त्या ठिकाणी सक्का भाऊ पक्का वैरी होतोय की अशी भावना झाली। पण माननीय राजसाहेब सांगतायत, नाती गोती मला न कळती, मला न माहीत कुणी कुणाचा, मला एवढेच माहीत मी महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्र माझा, तो महाराष्ट्र माझा ही भावना घराघरामध्ये वाडीवाडीमध्ये वस्ती वस्तीमध्ये या महाराष्ट्र सैनिकांनी पोहोचवलेली आहे। या लोकसभेच्या निवडणुकीला येणाऱ्या 23 तारखेला तुम्ही सज्ज झालं पाहिजे मित्रांनो, की राजकीय क्षितिजावरून त्या ठिकाणी ही गुजरातची जोडा गोळी त्या ठिकाणी तुम्ही खऱ्या अर्थाने नेस्तनाबूत केली पाहिजे। माझ्यासारखा छोटासा कार्यकर्ता एक शेतकऱ्यांचा पोरगा म्हणून या ठिकाणी तुम्हाला सांगीन, 2016 निवडणुकीला आपल्याला सांगितलं होतं उत्पादनाचा खर्च अधिक 50% नफा, उत्पादनाचा खर्च अधिक 50% नफा मिळणार ही शेतकऱ्याच्या मनामध्ये भावना निर्माण झाली होती। आणि ज्या वेळेला सर्वोच्च न्यायालयामध्ये कळलं की तशा ठिकाणी काही करता येणार नाही, त्यावेळेला पुन्हा ती योजना मागे घेतली। अनेक योजना अनेक गोष्टी, खरं तर आपण मुंबईच्या आमच्या नेते मंडळाचं या ठिकाणी मार्गदर्शन ऐकायला आपण तुम्ही आम्ही सर्वजण आतुर झालेले आहात, बोलण्याची खूप इच्छा आहे तुमच्याशी। बेंबीच्या देठापासून ओढून एकच सांगतो, माननीय राजसाहेबांच्या विचाराचा भविष्यातला जगाला हेवा वाटणारा असा महाराष्ट्र निर्माण करायचा असेल तर येणाऱ्या 23 तारखेला भविष्यामध्ये ही निवडणूक आगळी आणि वेगळी निवडणूक आहे। एक अध्यक्षीय पद्धत की संसदीय पद्धत, या ठिकाणी संसदीय पद्धत आणि अध्यक्षीय पद्धत त्या ठिकाणी आदरणीय राजसाहेब त्या सर्व सभेमध्ये त्या ठिकाणी सांगतायत। 23 तारखेपर्यंत तुम्हाला सगळ्यांना एक विनंती करतो, प्रत्येकाने राजसाहेबांचं फक्त भाषण ऐका, आपोआप त्या ठिकाणी तुमचं त्या ठिकाणी त्या मोदी आणि शहा यांना तुम्ही हकलल्याशिवाय, राजकीय स्थिती लावून हकलल्याशिवाय तुम्ही स्वस्थ बसणार नाहीत। वास्तविकपणे आपण त्याशी खूप बोललो, काही चुकलं असेल तर या ठिकाणी माफी मागतो, खूप खूप आपणाला शुभेच्छा देतो, धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद रवी भाऊ। या ठिकाणी मनसेचे नेते राजेंद्र उर्फ बाबू वागसकर आपणास या ठिकाणी संबोधित करतील, मी त्यांना विनंती करतो आपण या ठिकाणी संबोधित करा। आदरणीय व्यासपीठ समोर उपस्थित, मोठ्या संख्येने उपस्थित महाराष्ट्र नवनिर्माण सेना व आदरणीय राष्ट्राप्रमाणे प्रेम करणारे बंधू बहिणी व मातांनो, ही एक ऐतिहासिक सभा ज्या साताऱ्यात होते त्या सभेला एक वेगळं महत्त्व आहे, हे महत्त्व देशाच्या पातळीवर एकदम वेगळं महत्त्वाचं आहे। साताऱ्यात जे होतं त्या अख्ख्या देशात समजलं जातं, त्या पद्धतीने साताऱ्यात होणारी सभा ही अतिशय मोठी आणि वेगळी सभा आहे। कुठल्याही भारताच्या या पूर्ण निवडणूक प्रक्रियेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना निवडणूक लढत नाही आहे, परंतु लाखोच्या सभा आपण करतोय, आदरणीय राजसाहेब ठाकरे करतात हे करत असताना ह्या राजकीय पटलावरनं आपल्याला भाजप निष्ठामूर्त करायचं आहे, अमित शहा आणि मोदी निष्ठामूर्त करायचं आहे, हे करत असताना कुठल्याही पक्षाला त्याचा फायदा झाला तरी काही आपल्याला चालतंय, परंतु हे करत असताना महाराष्ट्रात 48 जागा ह्या लोकसभेच्या आहेत आणि 48 जागांमधल्या 40 जागा ह्या आत्ता युतीशिकडे आहेत। ह्या जागांमधल्या काही जागा आपण कमी करू शकलो, एक 20 जागा कमी करू शकलं तर पूर्ण देशाचं गणित हे बिघडणार आहे आणि भाजप सरकार कोसळणार आहे। पण हे करत असताना अख्ख्या देशात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं नाव होणार आहे,
तर ते कसं नाव होणार आहेत की महाराष्ट्रात एक पार्टी अशी आहे महाराष्ट्र नवनिर्वाचनात त्यांचे अध्यक्ष आदरणीय रावसाहेब ठाकरे की कुठली निवडणूक न लढता महाराष्ट्रात त्यांनी लाखोंच्या सभा केल्या आणि त्याचा सभेचा काही लोकांना त्याचा फायदा झाला आणि त्या ठिकाणची देशाची राजकीय अर्थव्यवस्था राजकीय व्यवस्था जुळली. आपण यांच्या विरोधात का करतोय? बंधूंनो, आपली आर्थिक व्यवस्था बँकिंग व्यवस्था अतिशय ढासळलेली आहे. म्हणजे या मोदीच्या सरकारने 4.5 वर्षापूर्वी आपल्या देशावर 42 लाख रुपये कर्ज होतं. 4.5 वर्षांनी ते 82 लाख कोटी कर्ज झालं. म्हणजे 49% ते कर्ज वाढलं. हे सांगायचं तात्पर्य असं आहे की 4.5 वर्षात तुमच्याकडे 49% कर्ज तुमच्या देशावरचं वाढतं आहे. याचा अर्थ आपण किती खाली जातोय. अजून यांना आपण संधी दिली तर आपण भिकेला लागू. आणि अशा वेळेस संकट देश संकटात असताना आपण उभं राहिलं पाहिजे. देशाला वाचवण्यासाठी आदरणीय रावसाहेब ठाकरे या अख्ख्या महाराष्ट्रात सभा घेतात. आणि देश ज्यावेळेस संकटात असतो त्यावेळेस कोणतरी वाचवायला येतं ना, तसे आदरणीय रावसाहेब ठाकरे या देश वाचवण्यासाठी. या देशातल्या खूप लोक बेरोजगार झालेत, करोडो लोक बेरोजगार झालेत आणि बेरोजगार झालेली जबाबदार कशामुळे आहेत? त्या भाजप सरकारमुळे. या देशात महिला सुरक्षित नाही आहेत. महिलांवर रोज काही ना काही अत्याचार होत आहेत. या देशातल्या शेतकऱ्याला शेतीमालाचा भाव मिळत नाही आहे, त्यामुळे शेतकरी हजारोच्या संख्येने आत्महत्या करतात. एक नाही अनेक प्रश्न आहेत. अनेक योजना आणल्या, सगळ्या फसवा योजना आणल्या. उज्ज्वल गॅस योजना असू दे, तुम्हाला फसवणारी योजना आहे. 1000 रुपये गॅस केला तुम्हाला सबसिडी देतो. ते टाकीचे पैसे घेत नाहीत परंतु गॅसचे पैसे घेतात. डिपॉझिटमध्ये अनेक योजना आहेत. स्मार्ट सिटीची योजना आणली, अमृत योजना आणली, अनेक फसवा योजना आणल्या. बंधूंनो, या सगळ्या योजना आणून तुम्हाला काहीतरी थापा मारायचं काम केलं आणि थापा मारून ज्या सत्तेवर बसलेत अजून किंवा त्यांना 5 वर्ष दिलं तर तुम्ही आम्ही भिकेला लागू. 82 लाख कोटी कर्ज आपल्यावर आहे. ते कधी 1 अब्ज 60 लाख कोटी होईल हे तुम्हाला आम्हाला कळणार नाही. त्यामुळे सगळ्या क्षेत्रात ह्या भाजपवाल्यांनी गोंधळ घातला आहे. आणि म्हणून ह्यांना आपल्याला कुठेतरी रोखायचं असेल तर आपल्याला यांच्या विरोधात काम केलं पाहिजे. हे हुकुमशाहच्या मार्गावर निघालेले आहेत आणि हुकुमशाह मार्गात जात असताना तुम्हाला महाराष्ट्राला हे अतिशय धोकेदायक आहे आणि डोक्याची घंटा आहे. आणि धोक्याची घंटा कुठेतरी आपल्याला थांबवायची असेल बंधूंनो, तर आपल्याला यावेळेस भाजप आणि भाजपच्या बरोबर असणाऱ्या पक्षांना मतदान करायचं नाही आहे. ज्याला फायदा होईल त्याला फायदा होईल. या ठिकाणी मोठ्या संख्येने साताऱ्यात लोक उपस्थित राहिले, त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर माजी आमदार ओमनसेचे नेते ॲडव्होकेट जयप्रकाश भाविस्कर साहेब यांना मी विनंती करतो आपण संबोधित कराव. मागच्या बाजूला ऐकू येतोय का? मी आवाज देतो, मला कळत नाही की मागे ऐकू येते का नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मागचा आवाज नाही येते तरी पण. माननीय राजसाहेब तू मागे वळव, माननीय राजसाहेब तू मागे वळव. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा, महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, युगपुरुष रणसम्राट छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्त्री शिक्षणाच्या पुरस्कर्त्या सावित्रीदेवी फुले, थोर विचारवंत आणि समाजसुधारक स्वर्गीय प्रबोधनकार ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करून राज ठाकरे साहेबांनी सुरू केलेल्या महाराष्ट्राच्या नवनिर्माण चळवळीचा एक सैनिक म्हणून आपणासमोर बोलण्यासाठी उभा आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यामध्ये राजसाहेबांच्या होत असलेल्या या सभेला व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे सर्व सहकारी नेते, सातारा जिल्ह्यातले जिल्हाध्यक्ष, उपजिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, महिलाध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आणि या ठिकाणी जमलेल्या सर्व सातारा जिल्ह्यातील बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आपण सर्वजण लोकसभा निवडणुकीच्या वातावरणामध्ये मतदानाचा विचार करीत आहात. राजसाहेब या ठिकाणी पक्षाची भूमिका त्यांच्या पद्धतीने मांडतीलच, पण मी या ठिकाणी निवडणुकीच्या या वातावरणामध्ये या संपूर्ण महाराष्ट्रात भयानक अशी दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि दुष्काळाचं विदारक चित्र या ठिकाणी बोलण्यासाठी मी मांडण्यासाठी उभा आहे. तुमच्या सातारा जिल्ह्यातलं फक्त मान खटाव
हा दुष्काळी परिसर जर सोडला तर सातारा जिल्ह्यात दुष्काळाच्या जेवढा झळा नाही, पण तुमच्या माहितीसाठी सांगतो की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठवाडा विदर्भासह सुमारे 151 तालुके असे आहेत की जिथे अत्यंत दयनीय अत्यंत भयानक अशी शेतकऱ्यांची अवस्था झालेली आहे। हे मी बोलत नाही, हे सरकारची ही सगळी आकडेवारी मी आपल्याला सांगू इच्छितो। सरकारने 151 तालुक्यांमध्ये 31 ऑक्टोबर 2018 रोजी दुष्काळ जाहीर केलेला आहे, परंतु दुष्काळ जाहीर केल्यानंतर या संपूर्ण देशात जर कुठे दुष्काळ असेल तर त्या दुष्काळामध्ये त्या दुष्काळाचं व्यवस्थापन कसं करावं, या दुष्काळ व्यवस्थापन संहिता म्हणून 2016 साली केंद्र सरकारने बनवलेली आहे। या दुष्काळ व्यवस्थापन संहितेला दुष्काळाच्या नियोजनामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की जर गुरांना चाऱ्याची व्यवस्था नसेल तर चाऱ्याचं व्यवस्थापन केलं पाहिजे, चाऱ्याच्या छावण्या केल्या पाहिजेत, छावण्या करणं शक्य नसेल तर दावणीला चारा पाठवला पाहिजे, चाऱ्याची उपलब्धता जर जवळ नसेल तर चाऱ्याच्या उत्पादनासाठी सरकारी जमीन उपलब्ध करून दिली पाहिजे। अशा पद्धतीच्या सगळ्या योजना असून देखील महाराष्ट्र सरकारने या महाराष्ट्रामध्ये गेल्या 5 महिन्यामध्ये कुठेही चाऱ्याच्या छावण्या सुरू केलेल्या नाही। तुमच्या सातारा जिल्ह्यात फक्त 4-5 छावण्या कुठे चालू आहेत, खटाव माणगाव परिसरामध्ये एक 4-5 चारा छावण्या फक्त सुरू झालेल्या आहेत, परंतु जिथे मराठवाडा आणि विदर्भामध्ये अत्यंत भयानक परिस्थिती आहे तिथे कुठेही एकही चाऱ्याची छावणी सुरू नाही। हा मुद्दा आवर्जून मी ह्यासाठी मांडतो आहे की महाराष्ट्र सरकारने गेल्या जानेवारी 2019 मध्ये जाहीर केलं की चाऱ्याच्या छावण्यांसाठी 2,900 कोटी रुपये जाहीर केलेले आहेत, आणि कुठेही चारा छावण्या जर हे सुरू करत नसतील तर मग 2,900 कोटी रुपये गेले कुठे, हा माझा महाराष्ट्र सरकारला प्रश्न आहे। म्हणून मी आपल्याला बोलतो आहे, पूर्वीचं सरकार नालायक होतं म्हणून यांच्यावर विश्वास ठेवला आणि यांना निवडून दिलं 2014 साली, लोकांनी खूप भरभरून प्रेम केलं, पण पूर्वीच्यापेक्षा हे जास्त नालायक निघाले याची अनेक उदाहरणं आहेत। मी 2-3 उदाहरणं फक्त आपल्या समोर देणार आहे। जसं दुष्काळाच्या व्यवस्थापन संहिता 2016 मध्ये चाऱ्याची व्यवस्था आहे, तशाच प्रकारे खेड्यापाड्यामध्ये प्रत्येक हाताला काम मिळालं पाहिजे अशी रोजगाराची व्यवस्था केली पाहिजे म्हणून त्याची तरतूद आहे। मात्र मनरेगाची कामं बंद आहेत, रोजगार हमी योजनेची कामं बंद आहेत आणि कुठल्याही प्रकारचे असंख्य गाव हजारो गावांमध्ये बेरोजगार फिरत आहेत, मात्र त्यांना रोजगाराचे कार्ड देखील जॉब कार्ड देखील बनवून दिले जात नाहीयेत, कारण प्रशासन सगळं निवडणुकीत मशगूल आहे, प्रशासनाला वेळच नाही, प्रशासन सगळं निवडणुकीची कामं करत आहे आणि म्हणून रोजगार नसेल, हाताला रोजगार नसेल। याच्याही पुढचं जाऊन सांगतो, चारा नाही, अन्न नाही, पिण्याचं पाणी देखील नाही। असंख्य गावं या महाराष्ट्रामध्ये अशी आहेत की जेथे पाण्याचं दुर्भिक्ष आहे आणि हे पाण्यात वारंवार येणारा दुष्काळ हा महाराष्ट्राचा मुक्त व्हावा अशा पद्धतीच्या थापा मारून जेव्हा हे सरकार आलं, या सरकारने सांगितलं की 2019 पर्यंत हा महाराष्ट्र दुष्काळ मुक्त करायचा आहे आणि दुष्काळ मुक्त करण्यासाठी दरवर्षी 5,000 गावांना या ठिकाणी पाणी मुक्त केलं जाईल, पाणी टंचाई मुक्त केलं जाईल आणि सगळ्याकडे पाण्याची उपलब्धता केली जाईल। यासाठी यांनी जलयुक्त शिवार नावाची एक योजना जाहीर केली। या जलयुक्त शिवारामध्ये दरवर्षी 5,000 गावं मुक्त व्हावी आणि 2019 पर्यंत पूर्ण महाराष्ट्र टंचाई मुक्त व्हावा ही योजना बनवली। आज महाराष्ट्र सरकारचे मंत्री खोट्या थापा मारून एका बाजूला सांगतायत की आम्ही 16,000 गावं मुक्त केलेली आहेत आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र सरकारचंच पाणी टंचाई आणि पाणी पुरवठा खातं म्हणत आहे की या महाराष्ट्रातल्या 353 तालुक्यांपैकी 252 तालुक्यातील 13,984 गावांमध्ये अत्यंत पाण्याचं दुर्भिक्ष असून
भूजल पातळी ही 1 मीटर ते 4 मीटर पेक्षा खाली गेलेली आहे. जमिनीच्या खालचं पाणी हे 1 ते 4 मीटर पेक्षा खाली गेलेलं आहे. ही आकडेवारी माझी नाही, महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेली आकडेवारी सांगतोय. जर एका बाजूला मंत्री म्हणत असतील की 16,000 गावांनी मुक्त केली, तर दुसऱ्या बाजूला याच सरकारने जाहीर केलेलं की 151 तालुक्यांमध्ये दुष्काळ आहे, भयानक दुष्काळ आहे, अशी दुहेरी भूमिका हे शासन जाहीर करत आहे. या ठिकाणी राज साहेबांचं आगमन होत आहे. या ठिकाणी माननीय राज साहेबांना मी विनंती करतो की शिवछत्रपतींच्या पुतळ्याला त्यांनी पुष्पहार अर्पण करावा. त्याचप्रमाणे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला, सावित्री देवी फुले यांच्या प्रतिमेला आणि स्वर्गीय प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेलाही माननीय राज साहेब या ठिकाणी पुष्पहार अर्पण करीत आहेत. सातारा जिल्ह्याच्या वतीनं माननीय श्री राज साहेबांचा या ठिकाणी यथोचित सत्कार होत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा, माननीय राजसाहेब ठाकरे यांचा. जम्मू काश्मीरमध्ये पुलवामा या ठिकाणी झालेल्या भ्याड हल्ल्यामध्ये जे भारताचे जवान शहीद झाले, त्याचबरोबर काल सातारा जिल्ह्यातील सातारा तालुक्यातील अंगापूर गावचे जवान हवालदार विजय अंकुश कंसे या ठिकाणी धारातीर्थी पडले. या भारतमातेच्या कामी आलेल्या वीर जवानांच्यासाठी 2 मिनिटं आपापल्या ठिकाणी सर्वांनी उभं राहून त्यांना श्रद्धांजली अर्पण करावी. ओम शांती शांती शांती. मी या ठिकाणी माननीय राजसाहेबांना विनंती करतो की या ठिकाणी संपूर्ण सातारावासी आपल्या या तेजस्वी वाणीनं ऐकण्यासाठी आतुर झालेले आहेत. जोरदार टाळीने स्वागत करूया माननीय राजसाहेब ठाकरे यांचं. जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, या गुढीपाडव्याच्या सभेपासून मी त्या सभेमध्ये सांगितलं होतं की मी एक महाराष्ट्रामध्ये अड्डा सभा घेणार आहे. पण त्या सभेच्याच वेळेला थोडंसं मला सर्दी खोकल्याने थोडा त्रास दिला, तो अजूनही आहे. मध्ये जर समजा भाषणाच्या मध्ये जर समजा मला काही खोकला वगैरे आला तर जरा मला माफ करा.
नांदेड सोलापूर इचलकरंजी करत आज मी साताऱ्यामध्ये आज आपल्या दर्शनासाठी आलो. अजून माझ्या काही 5-6 सभा आहेत पण या गुढीपाडव्याच्या सभेपासून मी जरा थोडस एक वेगळं तंत्र या राजकारणामध्ये प्रचाराच्या बाबतीत एक जरा नवीन तंत्र आणलं, ते म्हणजे नवीन स्क्रीन. आणि ही गोष्ट अतिशय चांगली गोष्ट आहे. याचं कारण जे राजकारणी तुमच्या समोर येतात ते यापुढे तुमच्याशी खोटं बोलणार नाहीत, तुम्हाला ते थापा मारणार नाहीत, कारण 5 वर्षानंतर प्रत्येकाच्या व्हिडिओ क्लिप्स अशाच दिसणार. आणि मग मी हे सगळं दाखवतोय म्हटल्यानंतर मला माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना पक्षामधल्या इतर लोकांना इतक्या लोकांचे फोन सुरू झाले, इतक्या लोकांचे निरोप यायला लागले, राज ठाकरेंना ही क्लिप पाठवा, ती दाखवायला सांगा. म्हटलं एखादा झाला कुठेतरी चित्रपटाचा ट्रेलर पण पाठवायचा मध्येच की आमचं प्रमोशन पण करून घ्या म्हणून. मी आज या सगळ्या जाहीर सभांमधनं, खरं तर मी आज काही निवडणूक लढवत नाहीये, माझा कोणी उमेदवारही नाहीये, पण निवडणूक लढवत नाहीये, उमेदवार उभा नाहीये, याचा अर्थ मी या देशामध्ये होत असलेल्या अन्यायाबद्दल बोलू नये असा कुठेही त्याचा अर्थ होत नाही. मी बोलणार. आवाज बंद करायला सगळं त्याला. जे जे 5 वर्ष या लोकांनी बोलून ठेवलं, 5 वर्षाच्या अगोदर या लोकांनी बोलून ठेवलं, त्यांनी चव्हाट्यावर मांडणार. मला एकाचा फोन आला आणि मी जे उत्तर दिलं ते मी मनापासून दिलेलं उत्तर आहे माझं. त्या पोलिसांना आवाज बंद करायला सांगा, पोचलोय म्हणा मी इथे. जे मी उत्तर दिलं त्या व्यक्तीला ते मी माझ्या मनापासून दिलं. त्याने मला विचारलं की देशामध्ये कोणी बोलत नाहीत या नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या विरोधात कोणी बोलायला तयार नाहीये, तुम्ही कसे काय बोलताय. आणि याचं एकमेव कारण ते म्हणजे आमचं आराध्य दैवत. मी तुम्हाला एक किस्सा म्हणून सांगतो प्रेरणा काय असते. आमच्या छत्रपतींचा मृत्यू हा 1680 साली झाला. औरंगजेबाच्या तावडीमधनं ज्यावेळेला महाराज तिथून आग्र्याहून निसटले निघाले तेव्हा आमच्या महाराजांना मारण्यासाठी म्हणून औरंगजेब तिथून आग्र्याहून निघाला, महाराष्ट्रामध्ये आला. महाराष्ट्रामध्ये 1681 ला आला आहे मुद्दा म्हणून तुम्हाला सांगतोय. आणि महाराजांचं निधन झालंय 1680 ला. इतका मोठा राजा त्याला काय माहीत नसेल का मधून येताना की ज्याच्यासाठी म्हणून आपण चाललेलो आहोत तो राजा राहिलेला नाही, ते गेलेले आहेत, त्यांचं निधन झालंय, माहीत नव्हतं. तरी औरंगजेब महाराष्ट्रामध्ये आला 1681 साली आणि 1707 ला औरंगजेब महाराष्ट्रामध्ये मेला. औरंगजेब पुन्हा कधी आग्र्याला गेल्याचा दिल्लीला गेल्याचा काहीही दाखला नाही, तो इथेच होता. 27 वर्ष औरंगजेब महाराष्ट्रामध्ये होता.
याच औरंगजेबाशी महाराज संभाजीराजे लढले, संताजी धनाजी लढले, राजाराम महाराज लढले, ताराराणी साहेब लढल्या, शेवटी 1707 ला औरंगजेब महाराष्ट्रामध्ये मेला। हे मी तुम्हाला का सांगतोय, कारण त्या काळामध्ये औरंगजेबाची जी काही पत्र गेलेली आहे त्यातल्या काही पत्रामध्ये एक उल्लेख खूप महत्त्वाचा आहे। त्याच्यात औरंगजेब असं म्हणतो की शिवाजी अजून मला छळतोय। ही संभाजीराजे जे लढत होते, संताजी धनाजी जे लढत होते, राजाराम महाराज जे लढत होते, ताराराणी साहेब ज्या लढत होत्या, ती जी प्रेरणा आहे ती या तीन अक्षरामध्ये होती, शिवाजी। मुघलांच्या विरोधामध्ये या देशामध्ये त्याला देश नावाची काही गोष्ट संकल्पना नव्हती, परंतु या म्हटलं तर या देशामध्ये हा पहिला माणूस ज्यांनी मुघलांच्या विरोधात आवाज काढला, मुघलांच्या विरोधात देखील आवाज काढणारा पहिला महाराष्ट्र होता, ब्रिटिश अन्यायाच्या विरोधात देखील पहिला आवाज काढणारा महाराष्ट्र होता। आणि मग जर समजा या मोदी आणि शहांच्या विरोधात लढण्यासाठी जर पहिला आवाज जर महाराष्ट्राचा नाही निघाला तर मग काय उपयोग काय हो। ही तीच प्रेरणा आहे, या देशावरचा अन्याय सहन करायचा नाही। अहो ते तर आक्रमण करून आले किमान, हे खोटं बोलून आले। आणि मला सतत भीती या गोष्टींची आहे, मी हा पण मी ऐतिहासिक संदर्भ दाखला मी मागच्या वेळेला एकदा कधीतरी माझ्या सभेमध्ये दिला होता, माझ्या कुठच्या तरी मेळाव्यामध्ये मी दिला होता। कि 1292 ला का 1294 ला आमचा राजा इथला महाराष्ट्राचा रामदेवराव यादव देवगिरी किल्ला अल्लाउद्दीन खिलजी आला आणि आमचं राज्य गेलं, आमच्या राजाची कन्या राजकन्या अल्लाउद्दीन खिलजी पळवून घेऊन गेला। 1292-1294 सालापासून हा महाराष्ट्र जो अंधारामध्ये गेला, कुठपर्यंत अंधारामध्ये गेला, जोपर्यंत आमच्या शिवछत्रपतींचा जन्म होत नव्हता तोपर्यंत अंधारामध्ये होता। कारण काय? कारण एकच, महाराष्ट्र बेसावध राहिला, आमचा राजा बेसावध राहिला। मी आज जो प्रचार सभा घेतोय, मी जो आज महाराष्ट्राच्या समोर येतोय, ते फक्त एकच सांगण्यासाठी येतोय, बाबांनो बेसावध राहू नका। ही जी दोन माणसं आज आलेली आहेत, नरेंद्र मोदी आणि अमित शाह, यांनी गेल्या 5 वर्षामध्ये जे रंग दाखवलेले आहेत ना, त्याच्यावरनच अंदाज येतो की पुढे काय काय करू शकतात, कशी मुस्कटदाबी होऊ शकते, कशी हुकुमशाही प्रवृत्ती वाढू शकते, कसं तुमचं जीणं हराम करू शकतात। या पहिल्या 5 वर्षात कळलं। कोण मेले कोण जगले, कोणाशी काही सुखदुःख नसलेली ही माणसं पंतप्रधान व्हायच्या अगोदर आधीच्या सरकारना प्रश्न विचारतायत, आणि 5 वर्ष झाल्यानंतर 5 वर्षातल्या एकाही प्रश्नावरती आमचे पंतप्रधान बोलायला तयार नाही, या देशातल्या एकाही प्रश्नाचं उत्तर ते द्यायला तयार नाहीयेत। आमचे पत्रकार बांधव कुठे गेले? इथे बसलेत। आज देशातले प्रत्येक पत्रकार बोलतायत,
म्हणजे 1947 सालापासून 2018 पर्यंत 19 पर्यंत नरेंद्र मोदी हे देशातले पहिले पंतप्रधान आहेत की ज्यांनी 5 वर्षांमध्ये एकही पत्रकार परिषद घेतली नाही. पत्रकारांच्या कोणत्याही प्रश्नांना ते उत्तर द्यायला तयार नाहीत. पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर द्यायला तयार नाहीत याचा अर्थ तुमच्या प्रश्नांना उत्तर द्यायला तयार नाहीत. तुमच्या मनामध्ये जी गोष्ट आहे, जे प्रश्न तुम्हाला पंतप्रधानांना विचारायचे आहेत, जी स्वप्न या पंतप्रधानांनी दाखवली पहिल्यांदा देशाला, त्या स्वप्नांबद्दल एक चकार शब्द हा माणूस काढायला तयार नाही. एक चकार शब्द कोणत्याही त्यांच्या भाषणामध्ये सुद्धा नाही. या देशातल्या तरुणांना सांगितलं आम्ही तुम्हाला रोजगार देऊ, दर वर्षाला 2 कोटी रोजगार देऊ. दर वर्षाला 2 कोटी रोजगार याचा अर्थ 5 वर्षाला 10 कोटी रोजगार. 10 कोटी रोजगार याचा अर्थ प्रत्येक घरामध्ये जर 4 माणसं पकडली, साधारणपणे 20 कोटी जण, म्हणजे एक एवढी जण, इतकी कुटुंब या देशामधली उभी राहू शकतात. झालं काय? झालं उलट. या माणसाने एके दिवशी झटका आला म्हणून नोटा बंद केल्या. याची कोणालाही कल्पना दिली नाही. रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरला माहिती नाही, या देशाच्या अर्थमंत्र्याला माहिती नाही, या देशाच्या मंत्रिमंडळाला माहिती नाही. एक मंत्रिमंडळाला, मी काल सांगितलं, मंत्रिमंडळाला एका खोलीमध्ये बंद करून ठेवले, मोबाईल फोन काढून घेतले आणि पंतप्रधानांनी बाहेर जाऊन सांगितलं की आजपासून नोटा बंद झाल्या. इतका अविश्वास का दाखवला गेला? काय काळभैर होतं त्याच्यामध्ये की रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरला सुद्धा तुम्हाला सांगायचं नव्हतं, तुमच्या फायनान्स मिनिस्टरला पण तुम्हाला सांगायचं नव्हतं, तुमच्या मंत्रिमंडळाला पण तुम्हाला सांगायचं नव्हतं, अशी कोणती गोष्ट होती? आणि तो एक नोटबंदीचा निर्णय झाल्यावरती या देशामध्ये जवळपास अधिकृत जवळपास 4.5 ते 5 कोटी लोकांचे रोजगार गेले. 4.5 ते 5 कोटी लोकांचे रोजगार. काय साध्य झालं? कोणता काळा पैसा गेला? मी माझ्या प्रत्येक भाषणामध्ये सभेमध्ये मी विचारतोय, आज भारतीय जनता पक्षाकडे जो पैसा आलेला आहे, जो वारेमाप निवडणुकीच्या काळामध्ये जो वारेमाप पैसा ते फेकतायत, भारतीय जनता पक्षाकडे आला कुठून पैसा? दिल्लीमध्ये बांधलेलं त्यांचं जर समजा तुम्ही कार्यालय बघितलं तर कार्यालय 7-स्टार कार्यालय. अमित शाह स्वतः म्हणाले होते की एखाद्या पक्षाचं अशा प्रकारचं कार्यालय जगात कुठे नसेल. नोटबंदी झाली, नोटबंदीनंतर जवळपास वर्षभरामध्ये भारतीय जनता पक्षाचं 7-स्टार कार्यालय उभं राहतं. या देशामध्ये अनेक जमिनी घेतल्या गेल्या अगोदर आणि तिकडे पक्षाची कार्यालय उभी राहत आहेत. आले कुठून पैसे तुमच्याकडे? निवडणुकीच्या तोंडावरती जे करोडो रुपये आता फेकले जात आहेत, गेल्या आता कित्येक निवडणुका झाल्या, कर्नाटक झाली, गुजरात झाली, मध्य प्रदेश झाली, राजस्थान झाली, अनेक राज्यांच्या ज्या निवडणुका झाल्या, या राज्यांच्या निवडणुकांमध्ये जो फेकायला पैसा आला तो पैसा भाजपकडे आला कुठून? आहेत का उत्तर याची? यांच्या हातामध्ये सत्ता असल्यामुळे पोलीसही काही करू शकत नाहीत. पोलिसांच्या देखत पैसे वाटतायत पण पोलीस काय करणार? कोणाची कंप्लेंट करणार? कंप्लेंट केली आणि नोकरी गेली तर काय करायचं? सगळ्यांच्या देखात पैसे वाटतायत, आले कुठून पैसे? विरोधी पक्षामध्ये असताना यांनी सांगितलं होतं की जीएसटी आणू नका म्हणून. मनमोहन सिंगांना सांगितलं होतं जीएसटी आणू नका. स्वतः सत्तेमध्ये आल्यावरती जीएसटी आणला. आज देशामध्ये सगळे धंदे बसले. अहो, धंदा बसणं याचा अर्थ तिथे काम करणारा माणूस देखील बाहेर जाणं होतं. आज जेट एअरवेज सारखी मोठी एक विमान कंपनी बसली जी इतकी वर्ष चालू होती, बंद.
अनेक कंपन्या बंद झाल्या, अहो अनेक विषय असे आहेत की जे तुमच्यापर्यंत पोहोचलेच नाहीत, तुमच्यापर्यंत येऊच दिले नाहीयेत. या गेल्या 5 वर्षामध्ये सगळी अनेक विविध चॅनल्स, त्या चॅनल्सचे मालक, अनेक पत्रकार असे बंद करून टाकलेत, तुमच्यापर्यंत बातम्याच पोहोचवायच्या नाहीत, तुमच्यापर्यंत बातम्या गेल्याच नाही पाहिजेत. या देशात काय गोंधळ सुरू आहे हा तुमच्यापर्यंत येताच कामा नये, आणि म्हणून तुम्हाला इतके दिवस कळलं नाही, पण हा सोशल मीडिया जो आला ना तो त्यांचाही बाप निघाला. घराघरापर्यंत या गोष्टी जायला लागल्या. मेक इन इंडिया असेल, स्टार्टअप इंडिया असेल, इतर सगळ्या जेवढ्या योजना या माणसाने सांगितल्या, जी स्वप्न दाखवली, तरुणांना दाखवली, तरुणींना दाखवली, माझ्या माता भगिनींना दाखवली, त्या सर्व प्रश्नांवरती नरेंद्र मोदी आज एक अवाक्षर का नाही काढत आहेत, त्याच्याबद्दल एक गोष्ट का नाही बोलत आहेत, आणि बोलतायत ते बोलतायत काय बोलतायत, पुलवामामध्ये झालेल्या हल्ल्याबद्दल बोलतायत, एअर स्ट्राईक बद्दल बोलतायत. का? तुम्हाला निवडणुकीच्या प्रचारासाठी हे माध्यम हवं होतं म्हणून तुम्ही हे घडवलं का? ही गोष्ट घडवली गेली का? चार वर्षापूर्वी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळेला मी एका पत्रकार परिषदेमध्ये मी सांगितलं होतं की 2019 निवडणुकीच्या वेळेला नरेंद्र मोदी एखादी युद्ध सदृश परिस्थिती निर्माण करतील. जी गोष्ट त्यांनी केली, मी आज जे तुमच्याशी बोलणार आहे ना, मी आज ज्या गोष्टी तुम्हाला दाखवणार आहे ना, मी माझ्या गुढीपाडव्याच्या सभेमध्ये मी म्हटलं होतं की मी मध्यंतरी एकदा काश्मीरला गेलो, आणि काश्मीरला गेल्यावरती तिकडे काय ते गुलमर्गच्या इथून काहीतरी एक वरती अजून एक केबल कार जाते, आणि मग तिथे वरती काहीतरी गंडोला नावाची काहीतरी जागा आहे, गंडोला. तुम्हाला वाटायचं मी मोदींबद्दल बोलतोय, गंडवला नाही, गंडवला नाही, गंडोला. सगळ्या तुम्ही नजर टाकाल तिकडे फक्त बर्फ होता वरती, तर म्हणजे ती तर जागा 11,000 फुटावरती होती, 13,000 फुटावर, 13,000 फुटावरती तुम्ही बघाल तिकडे फक्त बर्फ होता. म्हणजे तुम्हाला सनग्लासेस घातल्याशिवाय तुम्हाला त्या बर्फाकडे बघता येत नाही. आम्ही ज्यावेळी वरती तिथे पोहोचलो त्यावेळेला तिथे वरती त्या केबल कारच्या बाजूला एक 4 जवान उभे होते. आणि मग बोलता बोलता कोणीतरी आमच्यापैकी कोणीतरी एकानी काहीतरी ओळख काढली, आणि ओळख काढल्यावरती लक्षात आलं त्यातले दोघे जण मराठी होते आणि दोघे साताऱ्याचे होते. मग आम्ही त्यांच्याशी बोलत बसलो, बोलता बोलता मग त्यांनी सांगितलं की म्हणे आर्मीमध्ये या सातारा सांगली कोल्हापूर या सगळ्या पट्ट्यामधले प्रचंड मोठ्या प्रमाणावरती जवान आहेत. आणि मग थोड्या वेळाने त्यांचं काहीतरी खालून ते सगळं सामान आलं, चौघे जण होते, एक 10 लोकांचं सामान त्यांनी असं अंगावरती घेतलं, काही डोक्यावर घेतलं, काही पाठीवर लावलं, काही खांद्यावर घेतलं, आणि असे ते चौघे जण चालले. मी त्यांना विचारलं, म्हटलं कुठे राहता कुठे तुम्ही? खरंच सांगतो मी तुम्हाला, त्या सगळ्या अख्ख्या त्या पांढऱ्या याच्यामध्ये काही काही दिसतच नव्हतं, नुसते वरून डोंगर 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 फक्त एवढं दिसत होतं. तर म्हटलं राहता कुठे रे तुम्ही? मग त्यातल्या एका जवानाने मला सांगितलं, ते लांब असे एक लांब कुठेतरी एक असा एक तंबू होता. मला बोलले आम्ही तिथे राहतो. मला बोलले म्हटलं एवढं लांब? तर ते बोलले हे काहीच नाहीये, इथे पुढे जोपर्यंत तुम्ही जाल ती काय खैबर खिंड त्याच्या अलीकडपर्यंत आपल्या देशाची बॉर्डर तिथपर्यंत असे अनेक तंबू आहेत म्हणे जिथे आपले जवान राहत असतात. -10 डिग्री, -5 डिग्री, -15 डिग्री काय राहत असतील, काय जेवत असतील, बंदुका घेऊन बसलेले असतात. त्या भागात तर तिकडनं कोणीतरी अतिरेकी येतात, तिथल्या इथेच ठार मारतात.
या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, हे जे सगळे जवान तिथे जे काम करत असतात, त्यातले बरेचसे हे जर समजा साताऱ्यातले असतील तर मी जे पुढे बोलतोय ना हे तुम्हाला कळेल मी काय म्हणतोय ते. यांच्या मरणाचा राजकीय फायदा करून घेत आहेत आमचे पंतप्रधान. पंतप्रधान व्हायच्या अगोदर मनमोहन सिंगांना ह्यांनी प्रश्न विचारले होते, हेच नरेंद्र मोदी पंतप्रधान असताना विरोधी पक्षांमध्ये असताना मनमोहन सिंगांना प्रश्न विचारले होते. जरा लाव रे प्रश्न तो. काय लावायचं? द्यायला लागत काय? तू बोलतो येऊन दोन मिनिटात होईल ते. बस शांत बस, त्याचं काम करू दे. त्याचं काय नाही लागत आहे. बघाशी चेक केलं नव्हतं का? मग असो लागेल ते. लागतंय नाही होते. घुसपैठ आतंकवादियों के रूप में आते हैं, आतंकवादी घटनाएं करते हैं, भाग जाते हैं. प्रधानमंत्री जी आप मुझे बताइए, सीमाएं आपके हाथ में है, कोस्टल सिक्योरिटी आपके हाथ में है, बीएसएफ सेना सब आपके हाथ में है, नेवी आपके हाथ में है, ये विदेश से घुसपैठ के कैसे घुस जाते हैं? आतंकवादी विदेशों से यहाँ कैसे घुस जाते हैं? आप जवाब दीजिए. व्यवस्था आपके पास है, उनके पास जवाब नहीं था. आरडीएक्स आला कुठून? शस्त्र आली कुठून? मग आमच्या पुलवामामध्ये जे 40 जवान शहीद झाले, सीआरपीएफचा ताफा चाललेला असताना एक गाडीमध्ये येते आणि आरडीएक्सने ब्लास्ट होतो आणि आमचे 40 जवान मारले जातात, ते आरडीएक्स कुठून आलं याचं उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्यावं. अगोदरच्या सरकारला प्रश्न विचारत होतात ना तुम्ही की या देशाच्या संपूर्ण सीमा सुरक्षा सीमा ज्या आहेत या तुमच्या हातामध्ये आहेत. लागेल का पुढचं? मैंने उनको दूसरा सवाल पूछा, हमने कहा आतंकवादियों के पास धन आता है, हवाले से आता है, पूरा मनी ट्रांजेक्शन का कारोबार भारत सरकार के कब्जे में है, आरबीआई के अंदर में है, बैंकों के माध्यम से होता है. क्या प्रधानमंत्री आप इतनी निगरानी नहीं रख सकते कि ये जो धन विदेश से आकर के आतंकवादियों के पास जाता है आपके हाथ में है, राज्य उसमें कहीं बीच में नहीं आते, आप उसको क्यों नहीं रोकते हैं, क्यों नहीं पकड़ पाते हो, आप उसके लिए क्या करना चाहते हो?
हे जे प्रश्न या माणसांनी मनमोहन सिंगांना विचारले या प्रश्नांची उत्तरं जे सगळं झालं तुम्हाला गोष्ट सांगतो. हे जे प्रश्न विचारतायत हे जे सांगतायत नरेंद्र मोदींच्या गेल्या 5 वर्षाच्या काळामध्ये जेवढे सापले सैनिक मारले गेलेले आहेत तेवढ्यांचं तेवढं पर्सेंटेज त्याच्या अगोदर पण नव्हतं. इतके सैनिक यांच्या काळात मारले गेलेत. निवडणुकीला अगोदर यायच्या अगोदर तुम्ही काय बोलवतात मनमोहन सिंगांना हे काय सांगत होते लव्ह लेटर भेजना बंद कर दो वो एक मारेंगे तो हम चार मारेंगे. या विरोधी पक्षामध्ये असताना या सगळ्या गोष्टी बोलणारे हेच नरेंद्र मोदी सत्तेमध्ये आल्यानंतर काय बोलतायत काय करतायत. त्यांच्या तोंडात काहीतरी घाला ते 8:30 नंतरची असणार. तिकडे बारपणा दिसतोच आहे मला जवळपास कुठेतरी. हेच नरेंद्र मोदी त्यांच्या शपथविधीला नवाज शरीफांना बोलवतात. काही गरज होती. हेच नरेंद्र मोदी एके दिवशी विमानामधनं फिरत असताना अचानक त्यांच्या लक्षात येतं की नवाज शरीफांचा वाढदिवस आहे. पायलटला सांगितलं विमान वळव आणि नवाज शरीफांच्या वाढदिवसाला तिकडे जाऊन केक कापला आणि नवाज शरीफांना केक भरवला. तिथे ते जेवले. जे आमचे जवान शहीद झाले असतील त्यांच्या परिवाराला काय वाटलं असेल. त्यांनी एक मारला तर आम्ही चार मारू म्हणणारे हेच नरेंद्र मोदी त्याच दुश्मन राष्ट्राच्या पंतप्रधानाकडे जाऊन तिकडे त्याला केक भरवताना जेव्हा फोटो बघितला असेल त्यावेळेला त्या जवान जे शहीद झालेत त्यांच्या परिवारातल्या लोकांना काय वाटलं असेल. पण या गोष्टींचा सोयरसुतकच नाही या माणसाला. मी तुम्हाला काश्मीर मधली गोष्ट सांगतो. काश्मीर मध्ये जे बॅरिकेड्स असतात जिकडे चेकपोस्ट असतो असे 3 चेकपोस्ट होते. त्या 3 चेकपोस्ट वरती आपले जवान आपली मुलं हे तिकडे चेक करण्यासाठी म्हणून उभे असतात. तिथे एका माणसाची कोणाची तरी गाडी आली त्याने तो चेकपोस्ट जो होता पहिला जो होता बघितला नाही ढकलला पुढे गेला. पुढच्या याच्यावर त्याला थांबवलं गेलं तरी त्याने ते उधळलं. तिसऱ्या याच्यावरती गेल्यानंतर तिसऱ्या देखील त्यांनी उधळल्यानंतर आपल्या जवानांनी काय करायला पाहिजे होतं कसं कळणार कोण माणूस आहे. आणि काश्मीर सारखी जी परिस्थिती आहे अशा ठिकाणी तुम्ही काय करू शकता. आपल्या जवानांनी त्याला गोळी मारली. गोळी मारल्यावरती तिकडे सगळा त्या काश्मीरमध्ये गोंधळ. आणि तो गोंधळ झाल्यावरती याच नरेंद्र मोदींनी तुम्ही एक मारला तर आम्ही चार मारू सांगणारे हेच नरेंद्र मोदी यांनी आपल्या सैन्याला माफी मागायला लावली. जे ज्या जवानांनी त्यांचं कर्तव्य पार पाडलं त्यांच्यावरती केसेस टाकल्या. मी बोलतोय म्हणून ऐकू नका त्यांच्या तोंडून ऐका. पहली बार 30 साल में पहली बार ये मोदी सरकार की कमाल देखिए. पहली बार सेना ने प्रेस कॉन्फ्रेंस करके कहा कि जो 2 नौजवान मारे गए थे सेना की गलती थी और सेना ने अपनी गलती मानी. इंक्वायरी कमीशन बैठे और जिन लोगों ने गोली चलाई थी उन पर केस दर्ज कर दिया गया. ये मेरे नेक इरादों का सबूत है मेरे भाई बहन. 30 साल में नहीं हुआ है. 30 साल में नहीं हुआ है. और इसलिए मेरे कश्मीर के भाइयों बहनों मैं आपको न्याय दिलाने के लिए आया हूं. आमच्या जवानांवरती केसेस टाकलेत
आमचे जवान बडतर्फ आहेत. आणि एवढं सगळं झाल्यानंतर हेच नरेंद्र मोदी, हाच भारतीय जनता पक्ष तिथे महबूबा मुफ्तींबरोबर जाऊन सत्तेमध्ये बसतात. आणि सत्तेमध्ये गेल्यानंतर अशा प्रकारची जर समजा पंतप्रधान कारवाई करणार असतील, कोणता जवान शस्त्र उगारेल जरा सांगा. आणि मग त्यानंतरची जी परिस्थिती काश्मीरमध्ये होती, आमच्या जवानांना काय काय सहन करायला लागलं ते फक्त एकदा बघा. पोलिसांच्या गाड्या आहेत, पोलिसांच्या म्हणजे आर्मीच्या. गो इंडिया, गो बॅक, गो बॅक, गो बॅक. आमच्या जवानांवरती हात उचलतायत, आमच्या जवानांना मारतायत. आमचे जवान का हात उचलू शकत नाही? कारण केसेस पडतील, आम्हाला सस्पेंड केलं जाईल. आम्ही एखादी कारवाई केल्यानंतर आमच्या मागे सरकार उभं राहणार नाही, आणि म्हणून आमचे जवान मार खात आहेत. एक भारतीय जनता पक्षाचा आमदार परिचारिक नावाचा भाषण करताना, म्हणजे तो भाषण करताना जी माणसं हसली होती ना, त्या हसलेल्या माणसांचे देखील मला लाज वाटते, शरम वाटते. इतकं घाणेरडं वक्तव्य आमच्या जवानांबद्दल केल्यावरती भारतीय जनता पक्षाने त्याला बाहेर नाही काढलंय, तो अजूनही भारतीय जनता पक्षाचा आमदार आहे. आजही आहे तो. त्याच्या भाषणामध्ये आमच्या जवानांच्या कुटुंबियांबद्दल काय बोललाय ते एकदा ऐका. रावण कोण? सगळी पंजाब मधला सैनिक तो असतो बॉर्डरवर. त्याची बायको इकडे बाळ दिन होती, त्याला तारी ती तुझ्या बायकोला मुलगा झाला. वर्षभर तो काही गावाकडे गेलेला नसतो, तिथं प्रेम वाटतो. लोक म्हणतो काय झालं काय झालं, ते म्हणतो मला पोरगा झाला. सगळं राजकारण. आमचा जवान बॉर्डर वरती असतो, काय बोलतोय बघा. आणि त्याच्या बायकोला इथे बोल होत, तो वर्षभर इथे फिरकलेला नसतो. मग इथून कळतं की त्याला मुलगा झाला, आणि मग तो तिकडे पेढे वाटतो. तो इथे वर्षभर आलेलाच नसतो. जे सरहदीचं संरक्षण करतायत, आमच्या देशाचं संरक्षण करतायत, अशा जवानांबद्दल वक्तव्य करणाऱ्या माणसं ही भारतीय जनता पक्षाची आमदार आहेत. आजचं ताजं उदाहरण दाखवतो तुम्हाला, आजचं ताजं उदाहरण. आज अकलूजला नरेंद्र मोदींची सभा झाली, आणि त्या सभेत नरेंद्र मोदींच्या व्यासपीठावरती हाच माणूस परिचारिक उभा आहे. हाच मोदींच्या बरोबर उभा आहे. याला काय असतं असणार मला जरा सांगा हो त्या जवानांबद्दल. या नरेंद्र मोदी या माणसाला तरी काय मला जरा सांगा. हाच माणूस आमच्या जवानांची तुलना आम्ही माझ्या प्रत्येक सभेमध्ये दाखवतोय. माझे काही व्हिडिओ हे रिपीट जरी झाले तरी होऊन देत, सतत आत्मदे जाऊ देत. हे भाषण कदाचित टेलिव्हिजन वरती लोक बघत असतील, त्यांनी काल पण पाहिलं असेल. होऊ देत, जाऊ देत, सतत जाऊ देत डोक्यामध्ये. हे विसरू नका मी जे दाखवतोय ते. याच नरेंद्र मोदी या माणसाच्या मनात आमच्या जवानांबद्दल काय आस्था आहे ती एकदा बघा. सेना में एक जवान जितना साहस करने का ताकत रखता है ना,
उससे ज्यादा साहस करने का ताकत व्यापारी रखता है। सेना में एक जवान जितना साहस करने का ताकत रखता है ना, उससे ज्यादा साहस करने का ताकत व्यापारी रखता है। जवानापेक्षा साहस करणारा म्हणजे व्यापारी असतो, व्यापारी व्यापाऱ्याचं काम करतो। पण याच आमच्या जवानाबद्दल यांच्या मनात काय आहे हे सगळं बाहेर कळत। आज पाकिस्तानचा पंतप्रधान इम्रान खान सांगतोय की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंतप्रधान व्हायला पाहिजेत म्हणून, पाकिस्तानचा पंतप्रधान सांगतोय की मोदी पंतप्रधान व्हायला पाहिजेत। काय ठरलंय काय? काय ठरलंय काय? असं मी वाक्य आजपर्यंत कधी ऐकलं नाही। या देशाचे इतके पंतप्रधान होऊन गेले परंतु पाकिस्तानच्या कुठच्या पंतप्रधानांनी सांगितलं नाही की आम्हाला हा पंतप्रधान पाहिजे। काही शर्ट घ्यायला चाललाय का? आणि आत्ता 15 तारखेला, आत्ता 15 एप्रिलला या नरेंद्र मोदींचा एक अजून एक इंटरव्ह्यू झाला। त्या इंटरव्ह्यू मध्ये ते काय बोललेत ना, मला खरंच वाटतं मला या माणूस वेडा झालाय की काय। पाच सात सेकंदाचा आहे पण त्यातली जी वाक्य आहेत ती आपण ऐका की त्याच्यामध्ये ते म्हणतायत की आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा राजकीय मुद्दा होऊ शकतो, मग शहीद जवानांचा मुद्दा का नाही होऊ शकत? पंतप्रधान विचारतायत। लाव, किसान मरे तो चुनाव का मुद्दा, लेकिन जवान मरे तो चुनाव का मुद्दा नहीं, ये कैसे हो सकता है? किसान मरे तो चुनाव का मुद्दा, लेकिन जवान मरे तो चुनाव का मुद्दा नहीं, ये कैसे हो सकता है? या सगळ्या वक्तव्यानंतर आमच्या असं लक्षात येतंय की पुलवामा घडवलं की काय, आमचे 40 जवान ठार मारलेत की काय, तुम्हाला निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी तुम्हाला इतर कोणतेही विषय नको होते, कुठच्याही प्रश्नांची उत्तर द्यायची नव्हती, म्हणून हे सगळं घडवलं गेलं की काय? आणि सध्या तरी दिसतंय तसंच। या पुलवामा नंतर एअर स्ट्राईक केला, मी काल सांगितलं ना ती जी विमानं असतात ती विमानं सगळी प्रोग्रॅम्ड विमानं असतात, त्याच्यामध्ये ठरलेल्या गोष्टी असतात, ती काय वरून बघत चाललेले नसतात। कोल्हापूर गेलं, कराड गेलं, सातारा आलं, त्यांना जिकडे सांगितलेलं असतं त्याप्रमाणे तिकडे बॉम्ब टाकतात। पण वैमानिकानं जर समजा चुकीचीच माहिती दिली गेली असेल तो वैमानिक काय करेल? आज तो 3:30 सुमारास सकाळी पहाटे जो बॉम्ब हल्ला झाला असं आपल्याला सरकारने सांगितलं, त्याच्यानंतर एअरफोर्स चीफने येऊन सांगितलं, म्हणजे हल्ला झाल्या झाल्या सकाळी अमित शहाने सांगितलं 250 माणसं मारली गेली। कुठून? तुम्हाला कुठून कळलं? माहित नाही, अमित शहाला कळलं। नंतर एअरफोर्सचे आमचे चीफ त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सांगितलं की आम्हाला किती माणसं गेली काय गेली आमच्या हातात नसतं, आम्हाला माहित नसतं, कारण आम्हाला ते कळत नाही। आमच्या सैनिकांनी त्यांचं कर्तव्य बजावून आले। मग सगळे ते जे नरेंद्र मोदींना वाहून घेतलेली सगळे जेवढी चॅनल्स आहेत ते सगळे सुरू झाले, कोणी 250, कोणी 300, कोणी 400, जैश ए मोहम्मदचा तिकडे जो काही जागा होती ती सगळी उद्ध्वस्त केली। काय काय गोष्टी सांगितल्या गेल्या त्यावेळेला। आत्ता दहा दिवसापूर्वी जगभरामधले अनेक काही अँबॅसेडर्स, काही वेगवेगळ्या वर्तमानपत्रांचे आणि चॅनलचे पत्रकार हे बालाकोटला जाऊन आले आणि त्या बालाकोटला तिथे त्या ज्या तो काय जैश ए मोहम्मद का कोणाचं तरी काहीतरी ते म्हणाले त्याप्रमाणे दर्गा तिथे मुलं शिकतायत। जैश ए मोहम्मद वगैरे काही नाही,
आणि मला एक गोष्ट सांगाव, मी माझ्या त्या दिवशी गुढीपाडव्याच्या सभेमध्ये मी म्हटलं ना की अहो 200-250 माणसं सोडा, 10 माणसं देखील मारली गेली असती ना तर आमचा अभिनंदन परत नसता आला. आज एक पायलट तिकडे पडतो आमचा, त्याला त्यांची पाकिस्तानची आर्मी ताब्यात घेते आणि 2 दिवसात ते भारताला पुन्हा आपला वैमानिक परत पाठवतात. इतकी जर माणसं मेली असती आणि इम्रान खानने जर समजा आपला पायलट परत पाठवला असता, अहो इम्रान खानला त्या पाकिस्तानमध्ये उभा जाळला असता. आपण करू काय असं? मग किती खोटा प्रचार करायचा, किती खोट्या बातम्या पसरवायच्या, तुमच्यापर्यंत आतमध्ये न्यायच्या आणि मग लगेच सगळं ते भारत माता की जय वगैरे सगळ्या घोषणा सगळ्या सुरू करायच्या. अहो एका टेलिव्हिजन अँकरचा, एक टेलिव्हिजनचा अँकर होता, तो त्यावेळेला बातम्या देत होता सोल्जरच्या कपड्यात हातात बंदूक. अरे माईक धर ना. हे सगळे विकले गेलेले जे काही पत्रकार आहेत ना आणि चॅनल्स आहेत ना, ह्यांनी हे सगळा अख्खा तमाशा केला या देशामध्ये. का? कारण मोदींना हवं होतं. का? त्या अमित शहांना हवं होतं. निवडणुकीच्या प्रचाराला वापरायचं होतं. आणि हळूहळू सगळ्या गोष्टी उघड होत गेल्या, उघड्या होत गेल्या. हा पुलवामाचा बॉम्बस्फोट जेव्हा झाला, आमचे 40 जेव्हा जवान शहीद झाले, काय तारीख होती? हो तारीख काय होती? 14 फेब्रुवारी. बरोबर ना? 14 फेब्रुवारी. आमच्या देशातले 40 जवान मारले जात आहेत. आमच्या देशाला एक दुःख आहे की आमची माणसं मेली, आमचे जवान गेले, बॉम्बस्फोटात गेले, हकनाक गेले, तरुण पोरं गेली आमची. पंतप्रधान दुःखात हवा ना? हवा की नको? 14 तारखेला पुलवामा झाल्यानंतर टेलिग्राफ नावाचं एक वर्तमानपत्र आहे, टेलिग्राफ. या टेलिग्राफ वर्तमानपत्राने 14 तारखेला पुलवामा झाल्यानंतर 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22 या पुढच्या सगळ्या दिवसांचे नरेंद्र मोदींचे फोटो छापलेत वेगवेगळ्या कपड्यात, डिझायनर कपड्यात, वेगवेगळ्या मुद्रेत. तुम्हीच बघा. हा 15 फेब्रुवारीचा फोटो, हा 16 फेब्रुवारी, हा 17 फेब्रुवारी, तो 18 फेब्रुवारी, 19 फेब्रुवारी, 20 फेब्रुवारी, 21 फेब्रुवारी, 22 फेब्रुवारी. कपड्यांवरती आणि चेहऱ्यावरती कुठेतरी आमच्या देशातले 40 जवान मारले गेलेचा आहे तरी काय हो? काय आहे चेहऱ्यावर? हा आमचा पंतप्रधान ज्याला या देशाशी सुख दुःख नाही, आणि एवढं सगळं झाल्यावरती हा माणूस कोरियामध्ये एक अवॉर्ड घ्यायला गेला. जसं नोटबंदी झाली, ज्या दिवशी नोटबंदी केली नरेंद्र मोदींनी, त्याच्या दुसऱ्या दिवशी बरोबर नरेंद्र मोदी जपानला गेले एक अवॉर्ड घ्यायला. इथे देश रांगेमध्ये उभा, 100-125 माणसं रांगेमध्ये मेली. का नोटा बंद केल्या ह्याचा अजूनही कोणाला थांग पत्ता लागलेला नाही, पत्ता नाही त्याचा. भ्रष्टाचार जर समजा बंद करायचा होता, काळा पैसा जर समजा बंद करायचा होता, तर 1000 रुपयाची नोट बंद करून 2000 रुपयाची नोट काढली तुम्हाला निवडणुकीत वाटायला सोपी म्हणून. शेतकऱ्यांचं अजून काही झालेलं नाही, त्यांची कर्ज माफी होत नाहीये. आज गेल्या 5 वर्षामध्ये मी केवळ निव्वळ फक्त तुम्हाला महाराष्ट्रातला आकडा सांगतोय, महाराष्ट्रातला आकडा. गेल्या 5 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये 14,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, 14,000. गेल्या 5 वर्षामध्ये याच नरेंद्र मोदींनी ज्या योजना आणल्या, मग ते स्टार्टअप इंडिया असेल, मेक इन इंडिया असेल, नमामी गंगे असेल, अजून कोणत्या, स्वच्छ भारत असेल, तर अजून काही असेल, या सगळ्या जाहिरातींवरती फक्त त्याच्या जाहिराती, मोदींचा फोटो,
त्या योजनेची जाहिरात, मोदींचा फोटो, योजनेची जाहिरात, हे देशभर करण्यामध्ये जवळपास 4,500 कोटी रुपये खर्च केले. जाहिरातींवरती या माणसाने 4,500 कोटी रुपये खर्च केले. या देशातले बलात्कार नाही थांबलेत, या देशातली बेरोजगारी मागे जात नाहीये. ज्यांच्याकडे रोजगार होता त्यांचा रोजगार छिनला गेलाय. नवीन तरुण मुलं उभी राहत आहेत, नवीन तरुणी उभे राहत आहेत, त्यांच्या हाताला काम मिळत नाहीये, ते काम शोधतायत. आणि आमचा पंतप्रधान त्यावर एक चकार शब्द काढायला तयार होत नाहीये. आणि निवडणुकीच्या तोंडावरती जवानांच्या नावाने मतं मागतायत. मी हे जे बोलतोय ना तुम्हाला, हे निवडणुकीसाठी काय या माणसाने केलंय हे एकदा तुमच्या तोंडून तुम्ही एकदा ऐका. मैं आपसे कहना चाहता हूं मेरे देश के फर्स्ट टाइम वोटर को, आप भी संकल्प कीजिए कि पहला वोट आपका जो आपके जीवन की ऐतिहासिक घड़ी है, आपके जीवन पर याद रहेगा कि पहला वोट कब डाला, कहां डाला, कौन सा चुनाव था, किसको डाला, ये जीवन पर याद रहने वाला है. हर किसी को पहली घटना याद रहती है. मैं जरा कहना चाहता हूं मेरे फर्स्ट टाइम वोटरों को, क्या आपका पहला वोट पाकिस्तान के बालाकोट में एयर स्ट्राइक करने वाले वीर जवानों के नाम समर्पित हो सकता है क्या? मैं मेरे फर्स्ट टाइम वोटर से कहना चाहता हूं कि आपका पहला वोट पुलवामा में जो वीर शहीद हुए, उन वीर शहीदों के नाम आपका वोट समर्पित हो सकता है क्या? शहीद जवानांच्या नावाने मत मागतायत, एअर स्ट्राईक केलेल्या पायलटांच्या नावाने मत मागतायत. पण जी स्वप्न दाखवली, ज्या योजना सांगितल्या, त्याच्याबद्दल हा माणूस एक अवाक्षर काढायला तयार होत नाहीये. ही किती भंपक माणसं आहेत ही गेल्या 5 वर्षामध्ये आपल्याला लक्षात आलेली आहेत. जे 5 वर्षापूर्वी जे घडलं, बाबांनो माझी हात जोडून विनंती आहे, पुन्हा हे घडता कामा नये. नरेंद्र मोदी आणि अमित शाह पुन्हा या देशाच्या राजकीय क्षितिजावरती दिसता कामा नयेत, याची जबाबदारी खबरदारी ही तुम्हाला घ्यायची आहे. या दोघांना आता मदत करायची नाहीच नाही, परंतु या दोघांना मदत होईल अशांनाही मदत करायची नाही. आज फक्त ही तुम्हाला दोन माणसं या देश संपवणार. मी काल म्हटल्याप्रमाणे हे ह्यांच्या डोक्यामध्ये सगळं ते ॲडॉल्फ हिटलरचं सगळं सुरू आहे. ॲडॉल्फ हिटलरने देखील याच पद्धतीने काम केलं होतं. तो पण रेडिओवर बोलायचा, हे पण महिन्यात रेडिओवर बोलायला लागले. हे मी खोटं नाही सांगत आहे. त्यांच्या योजना आणि त्याच्या सगळ्या त्याचा प्रपगंडा करण्यासाठी, त्याच्या सगळ्या काय म्हणतो त्याचा विचार पसरवण्यासाठी त्यांनी पण फीचर फिल्म्स काढल्या, जर्मन फिल्म्स काढल्या, यांनी पण फिल्म्स काढल्या. आता हे सगळं उरी बिरी वगैरे सगळं सुरू आहे ना. आता निवडणुकीच्या तोंडावरती त्यांना कळते मोदी पिक्चर आणत होते. आणि मग लक्षात, मग काहीतरी इलेक्शन कमिशनरने सांगितलं की नाही आता ते काही काढता येणार नाही वगैरे वगैरे. इलेक्शन कमिशनर नाही, इलेक्शन कमिशन यांच्या खिशात. यांना कळलं लोक जाणार नाहीत बघायला, पिक्चर पडला तर काय करायचं म्हणून थांबवला. म्हणजे आधीच मोदी, त्यात विवेक ओबेरॉय, म्हणजे झालंच धन्य सगळं. कोण जाणार बघायला ते? असो, मला फक्त आपल्याला एवढंच सांगायचंय बाबानो, मी माझ्या भाषणाची सुरुवात करताना जे सांगितलं होतं की एकदा हा महाराष्ट्र बेसावध राहिलाय, या देशाला माझं आव्हान आहे, बेसावध राहू नका. आताची निवडणूक ही अत्यंत महत्वाची आहे. या देशामध्ये लोकशाही राहणार का हुकुमशाही येणार याच्यावरची ही निवडणूक आहे. उद्या दुर्दैवाने ही जर माणसं आली, तुमचं जीणं हराम करून टाकतील, गुलाम म्हणून वागवतील, गुलाम. तुम्हाला तोंड वरती काढता येणार नाहीये. हे जे पत्रकार माझ्या बांधव इथे बसलेले आहेत ना,
यांच्या समोर घटना घडतील पण हे लिहू शकणार नाहीत, यांच्या समोर घटना घडतील पण हे बोलू शकणार नाहीत, हे काहीच करू शकणार नाहीत, अशी परिस्थिती या देशाची होऊ नये असं जर समजा प्रत्येकाला वाटत असेल तर बाबांनो आपण नीट व्यवस्थित विचार करा आणि ही माणसं पुन्हा राजकीय क्षितिजावरती दिसणार नाहीत एवढं फक्त आपण कर्तव्य बजवावं एवढंच सांगण्यासाठी म्हणून आज राज ठाकरे आपल्या समोर आला. आपण सर्वजण इतक्या मोठ्या संख्येने इकडे उपस्थित राहिला त्याबद्दल मी अत्यंत आपला आभारी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या सर्वांना विनंती आहे राष्ट्रगीतासाठी आपण आपल्या जागेवरतीच उभं राहायचं आहे. राष्ट्रगीतासाठी आपण आपल्या जागेवर उभं राहावं. भारत माता की, भारत माता की. माझी सर्व बांधवांना विनंती आहे की इथे आलेल्या सर्व माता भगिनींना पहिल्यांदा जाण्यासाठी आपण सर्वांनी मार्ग करून द्यावा. धन्यवाद. ¿Cuál es el problema?